पैशाची मूलभूत संकल्पना मुलांना इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंत दिली जाते आणि हळूहळू त्यांना पैशांच्या संकल्पनेची समज प्राप्त होते. जसे जसे ती चौथी आणि पाचवीच्या वर्गात जातात त्यांना पैशाविषयी अधिक ज्ञान मिळते. पैशांसह मूलभूत क्रिया कशा कराव्यात, पैशांचा वापर कसा करावा आणि किंमत यादीमध्ये ते कसे दाखवावे हे त्यांना कळते. दैनंदिन जीवनात मुले हळूहळू आणि सततपणे पैशांच्या बद्दलचे ज्ञान मिळवतात आणि त्याचा उपयोग करतात. वेगवेगळ्या संख्यांवर सामान्य क्रिया करताना आपण 1 रुपये, 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपये वापरले आहेत. परंतु जेव्हा आपण दररोजच्या व्यवसायाकडे पाहतो तेव्हा आपण 2 रुपयांची नोट, 5 रुपयांची नोट, 20 रुपयांची नोट आणि 50 रुपयांची नोट वापरली आहे. 500 रुपयांची नोट देखील वापरली जाते. सध्या आपण 2000 रुपयांच्या नोटा देखील वापरतो. 1000 रुपयांच्या नोटेवर नोटबंदी असली तरी आपण ती संकल्पना स्पष्टतेच्या उद्देशाने वापरतो. आपण बऱ्याच गणनांसाठी दशांश प्रणाली वापरतो, हे देखील एक कारण आहे. म्हणूनच 1, 10, 100 रुपयांच्या नोटांसह आपण प्रात्यक्षिक करण्याच्या उद्देशाने 1000 रुपयांच्या नोटा देखील ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण 1 पैसे, 2 पैसे, 5 पैसे आणि 10 पैसे यांची नाणी वापरत आहोत. जेव्हा आपण नोट मोजू लागतो तेव्हा आपल्याला सर्वात जास्त मूल्याच्या नोटेसोबत सुरुवात करावी लागेल आणि कमी मूल्यांच्या नोटांकडे जावे लागेल. आपण मोठ्याकडून लहानाकडे जातो, ते झाल्यावर एकूण रकमेची मोजणी करणे सोपे होते. त्याचप्रमाणे आपण पैशाच्या नाण्यांचा वापर करतो, त्यायोगे पैशाच्या संकल्पना शिकवताना दशांश संख्यांची संकल्पना स्पष्ट होते. आपण पैशाचा उपयोग गणिताच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी करू. या सर्व बाबी समजून घेण्यासाठी आपण आता नोट्स आणि पैशाची संकल्पना समजून घेण्यासाठी कशा वापरल्या जाऊ शकतात ते पाहू. पैसे समजून घेण्यासाठी एखादी व्यक्ती संबंधित शिक्षण सामग्री वापरू शकते. आपण खेळातील पैसे आणि नाणी वापरत आहोत. आता आपण असे समजू की आपल्याकडे 4 जण आहेत. येथे किती आहेत? तेथे 4 आहेत. मी या 4 लोकांमध्ये काही पैसे वितरित करेन. किती पैसे? आपण नंतर पाहूया. आता आपण कुणाकडे किती आहेत ते मोजू शकतो. चला मोजूया. पहिल्या व्यक्तीकडे 2000 रुपयांची नोट आणि 1 500ची नोट आहे. तर ते किती आहेत? 1 2000ची नोट आणि 500ची नोट. तर त्याच्याकडे 2500 रुपये आहेत. दुसऱ्याकडे 500 रुपयांची नोट आणि 1 10 रुपयांची नोट आहे. तसेच 511, 512, 513, 514, तर एकूण 514 रुपये आहेत. जर आपण तिसऱ्या व्यक्तीच्या ढिगाऱ्याकडे नजर टाकली तर तेथे 1 100 रुपयाची नोट आहे, 1 10 रुपयांची नोट आहे, म्हणजे ती 110 झाले, आणि 111, 112, 113, 114, 115 आहेत. जर येथे एकूण 115 रुपये आहेत. चौथ्या व्यक्तीकडे 100 रुपयाची नोट आहे आणि 101, 102, 103, 104, 105 आहेत. म्हणून येथे एकूण 105 रुपये आहेत. पहिल्या व्यक्तीकडे 2500 रुपये आहेत, म्हणजे त्याच्याकडे सर्वाधिक रक्कम आहे, आणि चौथ्या व्यक्तीकडे 105 रुपये आहेत, म्हणजे या 4 पैकी सर्वात कमी रक्कम आहे. पण इथे आपल्याकडे एक प्रश्न पडू शकतो. जर आपण नोटांची संख्या पाहिली तर सर्वाधिक मूल्य असलेल्या ढिगाऱ्यामध्ये फक्त 2 नोटा आहेत. त्याच्याकडे 1 2000 रुपयाची नोट आहे आणि 1 500 रुपयाची नोट आहे. फक्त 2 नोटा आहेत. आता आपण कमीत कमी मूल्य असलेल्या व्यक्तीकडे असलेला नोटा मोजूया. कमीत कमी मूल्यात 6 नोटा आहेत, परंतु कमीत कमी नोटांची किंमत सर्वाधिक आहे.
म्हणजे नोटांच्या संख्येसह त्यांचे मूल्य वाढत नाही. आपल्याकडे उच्च मूल्याच्या नोटा असतात तेव्हा पैशाचे मूल्य वाढते. हे तथ्य आपल्याला आपण नुकत्याच केलेल्या क्रियेतून समजू शकते. येथे हा निष्कर्ष आहे. आता आपण आणखी एक कृती करूया. मी येथे नोटा घेत आहे. माझ्याकडे 100 रुपयाची नोट आहे आणि 5 रुपयांची नोट आहे. जेव्हा आपण त्यांना जोडतो तेव्हा आपल्याला किती मिळतात? 100 रुपयांची एक नोट आणि 5 रुपयांची एक. आता आम्हाला माहिती आहे की आपल्याकडे 105 रुपये आहेत. इथे नोटा वापरून एकूण 105 रुपये बनवण्याचे अन्य मार्ग कोणते आहेत? आता आपण त्या शक्यता पाहूया. आपल्याला एक वस्तुस्थिती माहिती आहे, म्हणजे एका पद्धतीत आपल्याकडे 100 रुपयाची एक नोट आहे आणि 5 रुपयाची एक नोट आहे. त्यांची बेरीज 105 होते. जर आपण दुसरी पद्धत वापरली तर आपण काय करावे? आपल्याला वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा घ्याव्या लागतील. आता आपण दुसऱ्या नोट घेण्याचा प्रयत्न करू. आपण 100 रुपयाची नोट देऊन त्याचे सुट्टे करून देखील घेतली पाहिजेत. आपण 100 रुपयाची नोट कशी बदलू शकतो? मी ते 50 रुपयाच्या 2 नोटा म्हणून दाखवू शकतो का? हो, माझ्याकडे 50 रुपयाच्या 2 नोटा आहेत. आपल्याकडे एक 5 रुपयांची नोट देखील आहे. आपण त्याचे काय करू शकतो? मी 2 रुपयाच्या 2 नोटा घेईन. ते पुरेसे आहेत का? नाही, आपल्याकडे 1 रुपये कमी आहे. मी काय करू शकतो? मी 1 रुपयाची नोट ठेवली आहे. जर 50 रुपयांच्या 2 नोटा 100 बनवतात, 2 रुपयांच्या 2 नोटा 4 बनवतात आणि 1 रुपयाची एक नोट घेतली आहे, हे सर्व मिळून 105 आहेत. म्हणजे मी तेच 105 रुपये वेगवेगळ्या किमतीच्या नोटांमध्ये सादर केले आहेत. नोटांची संख्या बदलली आहे परंतु ढिगाराचे मूल्य बदलले नाही. आता आपण 105 रुपये दाखवण्याचे आणखी एक मार्ग पाहू. 10 रुपयाच्या नोटा घेऊया. 10 रुपयाच्या नोटा वापरून आपण 105 कसे बनवू शकतो? 1 10, 2 10, 3 10, 4 10, 5 10, 6 7 8 9 10. 10 नोटा माझ्याकडे येथे 10 च्या 10 नोटा आहेत. जेव्हा आपण 10 रुपयाच्या 10 नोटा एकत्र लावतो तेव्हा ते सर्व मिळून किती होतात? ते 100 होतात. पहिल्या ढिगाऱ्यामध्ये एका नोटेला जास्त मूल्य आहे. तिसऱ्या ढिगाऱ्यामध्ये 10 नोटा आहेत परंतु मूल्य समान आहे. परंतु आपण येथे फक्त 100 ठेवले आहेत. आपल्याला अजून 5 रुपये ठेवावे लागतील. आपण काय करू शकतो? आपण 5 रुपयाची नोट वापरू शकतो किंवा 5 रुपयाचे नाणे वापरू शकतो. आता चौथ्या ढिगाऱ्यामध्ये मी 50 रुपयाची नोट ठेवली आहे. 10 रुपयाच्या 2 नोटा आणि 5 रुपयाच्या 4 नोटा ठेवल्या आहेत. तर 50, 60, 70, 75, 80, 85, 90, आपण येथे 90 रुपये दाखवले आहेत. आपल्याला आणखी 15 रुपये दर्शवावे लागतील. आपण काय करतो? प्रत्येकी 1 रुपयाच्या 15 नोटा घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. जर तुम्ही निरीक्षण केले तर तुम्हाला कळेल की आपण 4 वेगवेगळ्या मार्गांनी 105 रुपयाचे प्रतिनिधित्व केले. येथे आपल्याकडे 2 नोटा आहेत आणि येथे आपल्याकडे 5 नोटा आहेत. येथे 10 नोटांसोबत आपल्याकडे 1 नाणे आहे आणि येथे आपल्याकडे 50, 10, 5 आणि 1 रुपये आहे. प्रत्येक व्यक्तीकडे नोटांची भिन्न संख्या असू शकते. जर हे बरोबर असले तरी मूल्य 105 राहते. आपल्या रोज जीवनातल्या परिस्थितीत आपण या प्रकारे पैशांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. आपण खेळातील पैशांचे आणि नाण्यांचे वेगवेगळ्या किमतीमध्ये रूपांतर केले आहे. आता आपण आपल्या दैनंदिन जीवनात पैशाचा वापर पाहूया. असे समजा की माझ्याकडे थोडे पैसे आहेत.
माझ्याकडे किती आहेत हे मी मोजू कसे शकतो? येथे कोणत्या नोटा उपलब्ध आहेत ते पाहू. माझ्याकडे 2000 ची एक नोट आहे आणि 1000 ची एक नोट आहे, 500 ची एक आणि 100 च्या तीन, 10 च्या तीन. माझ्याकडे 1 रुपयाच्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 नोटा आहेत. जर मी एकूण रक्कम मोजत असेल तर साधारणपणे आपण सुरुवात कुठून करू? जेव्हा आपल्याकडे भिन्न मूल्याच्या नोटा असतात आणि सर्व मूल्यांचे आपल्याला काय माहिती आहे तेव्हा आपण काय करावे? आपल्याकडे सर्व मूल्य जोडावी लागतील. सामान्यपणे आपण एकक स्थानावरून मोजणी करू शकतो, परंतु पैशाची मोजणी करताना आपण ही प्रक्रिया सर्वात जास्त मूल्यासोबत करतो. आपल्याला काय मिळते? आपण सर्वोच्च मूल्यापासून सुरुवात करू आणि कमी मूल्याकडे जाऊ. म्हणून बेरीज करण्यासाठीचे नेहमीचे नियम पैसे जोडताना लागू होत नाहीत. सामान्यतः जेव्हा आपल्याला आवश्यक असलेली एखादी वस्तू खरेदी करायची असते तेव्हा आपण दुकानामध्ये जातो. रोजच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण तिथे जातो. जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा ते आपल्याला वस्तू देतात, पण ते आपल्याला विनामूल्य देतात का? त्यांना काय द्यावे लागते? आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. जेव्हा आपण त्यांना पैसे देतो तेव्हा ते खरेदी करण्यासाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील हे आपल्याला सांगतात आणि आपण पैसे भरल्यावर ते सुट्टे परत करतात. चला असाच एक प्रसंग पाहूयात. आता रामू नावाचा मुलगा दुकानात आहे. रामूने काय केले? तो एका दुकानात जातो आणि तो तिथे काही वस्तू खरेदी करतो. तेव्हा तो वस्तू खरेदी करतो तेव्हा त्याने खरेदी केलेल्या वस्तू कोणत्या आहेत ते पाहूया. तो काय करतो? तो 10 रुपयात एक पेन खरेदी करतो. तो 5 रुपयात चॉकलेटही विकत घेतो आणि तो 20 रुपयांची 2 पुस्तके खरेदी करतो. त्याने 3 वस्तू खरेदी केलेल्या आहेत. त्याने खरेदी केलेल्या वस्तू काय आहेत? त्याने 2 पुस्तके घेतली. प्रत्येक पुस्तकाची किंमत किती आहे? 20 रुपये. त्याने एक पेन देखील खरेदी केली. पेन किती रुपयांचा आहे? 10 रुपये. आणि चॉकलेट, ते किती रुपयांचे आहेत? चॉकलेटसाठी 5 रुपये. आता जर आपण मूल्य मोजले तर आपल्याला माहिती होईल की दुकानदाराला त्याला किती पैसे द्यावे लागतील. आपण मोजूया. 10, 20, 30, 40, 50 आणि 5, 59. रामूला दुकानदाराला 55 रुपये द्यायचे आहेत, पण रामूकडे 100 रुपयाची एक नोट आहे. म्हणून तो काय करतो? तो दुकानदाराला 100 रुपयाची नोट देतो. जेव्हा तो 100 रुपये दुकानदाराला देतो तेव्हा दुकानदाराला त्याला काही रुपये परत देईल का? किंवा दिलेल्या पैशांच्या किमतीचे मूल्य वस्तूंच्या मूल्याबरोबर आहे का? जेव्हा आपण थोडा विचार करतो तेव्हा आपल्याला काय करावे ते कळेल. त्याने दुकानदाराला जास्त पैसे दिले आहेत. एकूण दुकानदाराने फक्त वस्तूंचे मूल्य घ्यावे आणि सुटे पैसे करावे. जर त्याला सुटे पैसे करायचे असतील तर आधी त्याला 100 रुपयांचे सुटे करावे लागतील. त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूंसाठी 55 रुपये घ्यावेत आणि उरलेले रुपये रामूला परत करावे. आपण हे वजाबाकीच्या संकल्पने देखील पाहिले आहे. जेव्हा विद्यार्थी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये दुकानात जातात या प्रकारचे प्रश्न यांना पडतात. पैसे कसे वापरायचे आणि मूल्य काय आहे, आपण किती पैसे द्यावे इत्यादी वस्तू समजून घेण्यास मदत करतात. आपण या कृतीमधून या विषयी निरीक्षण करू शकतो. आतापर्यंत आपण खेळातील पैसे वापरून पैशाची भिन्न मूल्ये कशी मिळू शकतो ते पाहिले.
परंतु कधी कधी जेव्हा आपल्याला पैशासाठी सुटे करावे लागतात तेव्हा आपण दुकानामध्ये जातो. तसेच आपण बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी किंवा ते काढण्यासाठी जातो. या कृतीमध्ये उच्च मूल्याच्या नोट्ससाठी आपण लहान नोट्स कसे मिळू शकतो ते पाहूया. चला तर मग या कृतीमध्ये पाहूया. जर आपण 100 रुपयांची नोट वापरली, जर या रकमेसाठी आपल्याला सुटे हवे असतील तर आपल्याला 10 रुपयांच्या 10 नोटा मिळू शकतील. म्हणजेच जेव्हा आपण 100 रुपयाची एक नोट दिली तेव्हा आपल्याला 10 रुपयांच्या 10 नोटा मिळू शकतात. जर आपण 50 रुपयांची नोट वापरली तर काय होईल? आपल्याला 100 रुपयांच्यासाठी 10 रुपयांच्या 10 नोटा मिळाल्या. 50 रुपयांसाठी किती 10 रुपयांच्या नोटा मिळतील? हे 100 चे अर्धे असल्याने आपल्याकडे 10 नोट्या येतात. जर आपल्याला हे सुट्टे 5 रुपयांच्या नोटांमध्ये मिळाले तर काय होईल? आपल्याला मिळालेल्या नोटांची संख्या वाढेल. म्हणूनच 10 रुपयांमध्ये सुट्टे मिळणे चांगले आहे. हा एक चांगला पर्याय आहे. म्हणजेच आपल्याला प्रत्येकी 10 रुपयांच्या 5 नोटा मिळतात. म्हणून जेव्हा आपण निरीक्षण करतो 100 रुपयांमध्ये आपल्याला 10 रुपयांच्या 10 नोटा मिळाल्या आणि 50 रुपयांसाठी 10 रुपयांच्या 5 नोटा मिळाल्या. 100 रुपयांचे मूल्य 50 रुपयांच्या मूल्यापेक्षा अधिक आहे हे आपल्याला समजले. आता जर आपण 10 रुपयांची नोट वापरली तर आपण किती वेगळ्या पद्धतीने हे सुटे मिळू शकतो? मी येथे काय करणार आहे? मी 5 रुपयांच्या नोटांचा वापर करणार आहे. मी एक 5 रुपयांची नोट ठेवली तर ती बरोबरीची होईल का? नाही. मी आणखी एक 5 रुपयांची नोट ठेवल्यास तिथे 2 नोटा होतील. आपण 5 च्या 2 नोटा का ठेवल्या? आपण त्या 10 रुपयांसाठी ठेवल्या. ज्याप्रमाणे आपण 10 रुपये करण्यासाठी 5 रुपयांच्या 2 नोटा ठेवल्या, त्याप्रमाणे आपण 5 रुपयांची समानता करण्यासाठी 1 रुपयांच्या किती नोटा ठेवू शकतो ते आपण पाहू. 1, 2, 3, 4, 5 तर आपल्याकडे 1 रुपयांच्या 5 नोटा त्यांना मिळतात. जर आपण 1 रुपयात 10 पैशांची नाणी घेतली तर आपल्याला 10 10 पैशांची नाणी मिळतात. आपण 10 पैसे अशा प्रकारे पाहू शकतो. 10, 20, 30, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. आपल्याकडे 100 पैसे आहेत तर आपल्याला 10 पैशांची 10 नाणी मिळाली. जेव्हा आपण 10 पैशाच्या मूल्याची 10 नाणी जोडतो तेव्हा आपल्याला 100 पैसे मिळतात. या कृतीमधून आपल्याला काय समजते? 1 रुपया म्हणजे किती पैसे? 1 रुपया 10 पैशांच्या 10 नाण्याचा बरोबरीचा आहे. म्हणून 1 रुपया 100 पैशांच्या बरोबरीचा आहे. 10 पैशांची 10 नाणी देऊन आपल्याला 1 रुपये मिळू शकतो का? हो, आपण ते करू शकतो. 10 पैशाची 10 नाणी देऊन 1 रुपये मिळणे शक्य आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण भिन्न परिस्थितींमध्ये पैशांचा वापर करतो तेव्हा कमी मूल्यांमध्ये पैसे मिळणे शक्य आहे. असे केल्याने आपल्याला काही फायदा होईल का? जेव्हा आपण एखाद्या दुकानात जातो तेव्हा वेगवेगळ्या मूल्यांच्या नोट ठेवणे उपयुक्त ठरेल. जेव्हा आपण त्यांना 100 देतो तेव्हा वेगवेगळ्या नोटांमधील सुट्टे परत करतात. आणि जेव्हा आपण 1 रुपयाला 10 पैशांच्या 10 नाण्यांमध्ये विभागतो ते आपल्याला दशांश प्रणाली समजते. अशा प्रकारे पैशांच्या सहाय्याने देखील आपल्याला दशांश प्रणाली कळू शकते. ज्याप्रमाणे आपल्याला 1 रुपयात 10 पैशांची 10 नाणी मिळाली त्याचप्रमाणे आपल्याला 10 पैशात 1 पैशाची किती नाणी मिळू शकतात? येथे आपल्याला 1 पैशाची 10 नाणी मिळतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10
तर जेव्हा आपण 10 पैशांना 1 पैशाच्या नाण्यामध्ये विभागतो तेव्हा आपल्याला 1 पैशाची 10 नाणी मिळतात. पण हे समजून घेण्याची गरज का आहे? 1 पैसा आणि 10 पैसे समजून घेण्याची गरज का आहे? जरी हे पैशाबद्दल असले तरी नंतरच्या वर्गात इयत्ता 4थी आणि 5वीमध्ये जेव्हा आपण दशांश संकल्पना शिकतो तेव्हा ही क्रिया आपल्याला मदत करेल. म्हणूनच नाण्याची संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा आपण काही पैसे देतो तेव्हा केवळ एकाच पद्धतीने सुटे पैसे मिळू शकतात का? 1 रुपयाचे सुट्टे फक्त 10 पैशातच होतात का? किंवा 1 रुपयासाठी आपल्याकडे किती 50 पैशाची नाणी मिळतात? आपल्याला 50 पैशांची 2 नाणी मिळतात. आपल्याला 5 रुपयासाठी 1 रुपयांची नाणी मिळतात. आपल्याला 5 रुपयात 5 नाणी मिळतात. 5 नाण्यांचे मूल्य काय असते? 1 रुपयांची 5 नाणी. आपल्याला 10 रुपयांसाठी किती नाणी मिळतात? जर तुम्ही विचार केला तर उत्तर मिळेल. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर देता येईल. 2 रुपयांची किती नाणी मिळून 10 रुपये होतील? त्यातून त्यांना उत्तर मिळेल. तर 10 रुपयांमध्ये आपल्याला 2 रुपयांच्या 5 नाणी दिसतील. त्याचप्रमाणे पैशाच्या विविध मूल्यांसाठी खेळातील पैसे वापरून आपण दररोजच्या जीवनात पैशांच्या संकल्पना समजू शकतो. अशा प्रकारे ही संकल्पना समजून घेणे सोपे जाईल. पैसा हा सर्व मानवाच्या जीवनात गुंफलेला आहे. बहुतांश घटनांमध्ये आपल्याला जे काही खरेदी करायचे आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला पैशांची आवश्यकता आहे. म्हणूनच आपण दैनंदिन जीवनात पैशाचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपल्याला बँकेत व्यवहार करावा लागतो तेव्हा आपल्याला एकाकडून दुसऱ्याकडे पैसे हस्तांतरित करावे लागतात. तेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड वापरतो. हे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड असू शकते किंवा ते ऑनलाईन ट्रान्सफर असू शकते. आजकाल बऱ्याच दुकानांमध्ये ते QR कोडचे छायाचित्र लटकवतात. जरी आपण एकच कप चहा विकत घेतला तरीही आपण QR कोड स्कॅन करून पैसे हस्तांतरित करू शकता. अशा बऱ्याच परिस्थितीत आपण पाहत आहोत. आपण जे काही खरेदी करतो त्यासाठी MRP लिहिलेला असतो. ते काय सूचित करते? जेव्हा आपण काहीतरी पाहतो तेव्हा तेथे त्या पैशाची किंमत लिहिलेली असते. वस्तू विकत घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी आपल्याला पैशांची गरज आहे. म्हणूनच त्याचा योग्य प्रकारे कसा उपयोग करायचा हे समजून घेणे आवश्यक आहे. आणि आपल्याला पैशाचे वास्तविक मूल्य समजून घेणे आवश्यक आहे. आणि वेगवेगळ्या मूल्यांच्या चलनातून पैसे कसे बदलू शकतात हे आपल्याला जेव्हा समजते तेव्हाच आपण त्याचा योग्य वापर करू शकतो. जरी आपल्याला पैशाची संकल्पना समजली असली आणि काही वेळा मूल्य कसे बदलते हे देखील आपल्याला समजते तरी आपण आपल्याकडून चुका होण्याची शक्यता असते. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी करत असताना स्थानिक मूल्य विसरणे. कदाचित आपण दशांश नंतरच्या क्रमांकाकडे बघून तेवढे रुपये देऊ. अशा चुका सामान्यपणे होऊ शकतात. किंवा आपण रुपयांना पैसा समजू तर आपल्याकडे नोटांचे मूल्य माहीत असावे. आपल्याला नोटा आणि नाणी यांचे मूल्य माहीत असावे आणि तसेच या मधला फरक देखील माहिती असावा. म्हणजेच आपल्याला पैशाचे मूल्य, नोटांचे मूल्य आणि नाण्यांचे मूल्य माहिती असावे. तसेच आपणास संख्याचे स्थानिक मूल्य असले पाहिजे. रुपयाला पैशात रूपांतरित करताना किंवा पैशांना रुपयांमध्ये रूपांतरित करताना विद्यार्थ्यांकडून चुका होण्याची शक्यता आहे. दैनंदिन जीवनाची उदाहरणे देऊन त्यांना अधिक वास्तविक जीवनातील परिस्थिती देऊन त्याचा चुका दुरुस्त करणे शक्य आहे. पैशाचा उपयोग बऱ्याच भागात केला जात असल्याने त्यांना संकल्पना समजणे खूप महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण या संकल्पनेबद्दल तपशीलवार शिकलो आहोत. धन्यवाद.